नमस्कार, आंबाई मराठा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज आपण खूप मस्त असं वांग्याचं भरीत बनवतो आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही अशी वांगी घ्यायची आहेत. ही वांगी अशी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्याला असं चाकून असं कट करायचं आहे. मध्ये मध्ये एक चार पाच ठिकाणी असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे वांगे आतपर्यंत शिजतात. आता वरून त्याला तेल लावून घ्यायचं आहे. असं सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आणि आता गॅसवर ठेवून अशी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत. असं मंद गॅसवर फिरून भाजून घ्यायची आहेत. ही अशी चारही बाजून अशी भाजून फिरवून फिरवून अशी भाजून घ्यायची आहेत. ह्या पांढऱ्या वांग्यांना फार उशीर लागत नाही आहे भाजताना. अशा पद्धतीने मी ही अशी वांगी भाजून घेतलेली आहेत, मस्त अशी भाजलेत. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि वांगी पण अशी थंड झालेली आहेत. आता त्याच्यावरची सालं काढून घेऊया. व्यवस्थित अशी भाजल्यामुळं सालं पटकन निघायला लागलेत आणि वांगी छान भाजलेलं आहे. आतून अजिबात असं कीड वगैरे नाही आहे. आता या अशा तिन्ही वांग्याची सालं काढून घेऊया. जर तिन्ही वांग्याची मी सालं अशी काढून घेतली आहेत आणि छान अशी शिजलेली आहेत. आता मी कढईमध्ये चार चमचे तेल घालत आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत. अर्धा चमचा मोहरी घालायची. ह्या दोन मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. कढीपत्त्याची पानं एक पाच सहा घालायची. हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये हळद पाव चमचा घालायची आहे. हिंग पाव चमचा घालायचा आहे आणि मसाल्याचं तिखट दोन चमचे घालायचं. मीठ चवीनुसार घालायचं आहे. आता गॅस बंद करून हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे वांगं घालायचं आहे. हे वांगं आपल्याला या मसाल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. मसाल्याला व्यवस्थित असं लागायला पाहिजे आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे असं बारीक करून घेऊया वांगं. हे छान असं शिजल्यामुळे असं पटकन बारीक झालेलं आहे मसाल्यामध्ये. हा गॅस बंदच ठेवायचा आहे आपल्याला. एक दोन तीन मिनटं असं परतून घेऊया. छान असं मऊ झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला असं बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हे चार कांदे चिरून घेतलेले आहेत.
आणि कोथिंबीर। यात आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। कच्च्या कांद्यामुळे भरीत छान होते। आता आपण सर्व करूया। ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।